विधानसभेचा उमेदवार सर्वप्रथम मी शॉर्टमध्ये तुम्हाला काही मुद्दे सांगू इच्छितो. एकतर लोकशाही या भारतामध्ये आहे असं आतापर्यंत म्हणण्यात आलं होतं, परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हापासून या देशातील लोकशाही संपली असं आम्हाला आता वाटायला लागलंय. त्याचं काल आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला. 153 विधानसभा दहिसर याच्यामध्ये काही प्रमुख ज्या घडामोडी आहेत त्या मी आपल्या समोर मांडू इच्छितो. एक तर 24 तारखेला मतमोजणी झाली, त्याच्या अगोदर रात्रीच्या अंधारामध्ये ज्याप्रमाणे आरे कॉलनीतली झाडं गुप्तपणे कापली गेली त्याप्रमाणेच या इथे ऑप्टिकल फायबर केबल लाईन जी असते ती अचानक ते लोक आले, यंत्र गोल घेऊन आले आणि कोणालाही न विचारता त्यांनी तिथे काम चालू केलं आणि तिथून ती ऑप्टिकल फायबरची केबल लाईन तिथे टाकली. आम्ही सर्व उमेदवारांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन केलं की क्यों आप कर रहे हैं, ये क्या है, ये हमको समझो, इससे क्या होने वाला है. तर त्यांनी असं सांगितलं अधिकाऱ्यांनी, हरिश्चंद्र पाटील जे तिकडचे प्रमुख अधिकारी आहेत आरो, त्यांनी असं सांगितलं की ही फायबर आम्ही याच्याकरता टाकतो की इकडचं जे कामकाज आहे ते स्पीडली व्हावं, इथून जे काही मेसेज पाठवणे दिल्लीला म्हणा किंवा तुम्हा पत्रकारांमध्ये फास्ट व्हावे, इकडची जी केबल लाईन आहे ती 8 MBPS ची आहे आमची, तर आम्हाला 50 किंवा 100 MBPS ची केबल लाईन ते टाकून घ्यायची. मी तिकडेचं जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे तिथे चौकशी केली असता हे कळलं की ते ऑलरेडी 100 MBPS ची लाईन आहे, तरी सुद्धा यांनी वेगळी केबल लाईन MTD ची घेतली ती, तो काय प्रकार होता तो आमच्या साधारण टेक्निकल काही करू शकला नाही. त्याच्यावर संशय आहे की ही केबल लाईन काही हॅकिंग साठी किंवा मतदानामधले मतमोजणी काही बदलण्यासाठी होती की काही, हा संशय आमच्या समोर आहे. आम्ही तिथे लेखी कंप्लेंट ठेवली, ते ऐकलं नाही. आदल्या दिवशी रात्री हा का प्रकार करण्यात आला हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे आठवी फेरी जेव्हा सुरू झाली आणि 9वी फेरी सुरुवात होत होती तेव्हा आम्हाला 2 मशीन ज्या आहेत स्ट्रॉंग रूम मधून आल्या, त्या मशीन ज्या अगोदरची लिस्टेड मशीन होत्या त्याच्यापेक्षा वेगळ्या आढळल्या. ज्या नंबर फॉर्म नंबर 17 मध्ये वेगळाच नंबर होता आणि त्या मशीनचा नंबर वेगळा होता, तर या मशीन आल्या कुठून हा प्रश्न निर्माण होतो. या गेले जे काही मधले 2 दिवस होते त्या 2 दिवसात अशा अनेक मशीन आतमध्ये ठेवल्या गेल्या होत्या का, हे अधिकारी विकले गेले होते का, हा प्रश्न आहे. हरिश्चंद्र पाटील हे कोणत्याही प्रकारचं कॉर्पोरेशन उमेदवारांची गरज नव्हते. जे दिल्लीवरून ऑब्झर्वर आले होते ते प्रत्येक ऑब्जेक्शनला हरिश्चंद्र पाटीलकडे बोट दाखवायचे, तोंडाने काही बोलायचे नाही. जी ऑब्जेक्शन आम्ही घेतली प्रत्येक वेळेस तो म्हणजे ते म्हणतो ती मेरे पास कुछ नहीं इनको पूछो, तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आतमध्ये पाणी मुरत होत. ज्या 2 मशीन आम्ही पकडल्या त्याच्याबद्दल त्यांनी त्या सील केल्या नाही, काही नाही केलं, काही नाही केलं. आम्ही सर्वांनी जो बोगस प्रकार आढळला, मशीनचे नंबर वेगळे आढळत होते, मशीनचे इंग्लिश मध्ये नंबर वेगळे आढळत होते, मतदान फॉर्म नंबर 17 वरती 0 होत परंतु मशीन मध्ये 850 मतदान होत, हे कसं काय आलं. फॉर्म नंबर 17 जे आमच्याकडे पण असतात तुमच्याकडे पण असतात, तुम्ही फॉर्म नंबर 17 मतमोजणी करता चेक करायला सांगता की नंबर चेक करू बरोबर आहे का, आम्ही नंबर चेक केला तर वेगळा यायचा, मात्र वेगळा नंबर येतोय तर तुम्ही मशीन का द्या उघडता. 9व्या फेरीनंतर हा सगळा बोगसपणा बघून आम्ही ठरवलं की आता पुढे थांबण्यात काही अर्थ नाही, आपण बायकॉट करूया. आम्ही सर्वांनी मिळून पोलिंग एजंट आणि उमेदवारांनी तिथे बायकॉट केला आणि बाहेर निघून गेलो. त्याच्यानंतर सुद्धा यांनी आम्ही विनंती केली असताना सुद्धा, लेखी अर्ज दिला असताना सुद्धा आम्ही सांगितलं की आम्हाला आता विश्वास झालेला नाही तुमच्यावरती आणि या मतदान मोजणी प्रक्रियेवरती, आम्ही इथून निघून जात आहोत, तुम्ही पुढची मतमोजणी स्टॉप करा, इथे पुन्हा नवीन मतदान घ्या आणि ते नवीन मतदान तुम्ही बॅलट पेपरने घ्यावा अशी आमची विनंती आहे, हा लेखी अर्ज आमचा तुम्ही घ्यावा. त्याच्यावरती त्यांनी आम्हाला स्टॅम्प करून दिला, परंतु तरी सुद्धा अवैधपणे ही मतमोजणी चालू ठेवली. त्यावेळेस नाही उमेदवार उभे होते, नाही मतमोजणी आमचे एजंट उभे होते, मग पुढची मतमोजणी कशी झाली याला 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 पुरावा काय. ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये 9व्या फेरीनंतर मतदान केंद्र मतदान यंत्र जी होती ती मतदान यंत्र खरोखर जी होती की बोगस मतदान यंत्र होती याला पुरावा का, कोण पाहिले याला. फक्त भारतीय जनता पार्टीचे एजंटच तिथे होते, ते तर सगळे त्यांचेच होते. त्यामुळे त्या 9च्या नंतर जी काही यंत्राची मोजणी झाली ती टोटली अवैध होती, बेकायदेशीर होती असा आमचा एक हे आहे, आरोप आहे. तर ही गोष्ट आपण जरा नमूद करावी. तसेच ज्या ज्या काही गोष्टी ऑब्जेक्शन आम्ही घेतली त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आम्हाला या
सहकार्यकर्त्यांनी पोलिसांचं बळ वापरलं गेलं नव्या फेरीला आणि आम्हाला दडपशाही केली. भारतीय जनता पार्टीचे जे तिथे प्रतिनिधी होते, निवडणूक प्रतिनिधी नगरसेवक ओझा यांनी आमच्या अंगावर धावत आले, हात उघडण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा त्यांना विरोध केला. याचं सगळं चित्रीकरण झालंय. चित्रीकरण